मुंबईमध्ये जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुंबईमधील बांद्रा परिसरातील चेतना महाविद्यालयामध्ये ही जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे। मालाड पश्चिम भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलंय। भाटी गावातील हिंदू स्मशानभूमीवरून अस्लम शेख आक्रमक झालाय, स्मशानभूमी तोडू देणार नाही असं अस्लम शेख यांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्याशी फोनद्वारा जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल, ही बैठक सुरू असताना परब आणि आमदार अनिल परब आणि आसलम शेख हे आक्रमक झाल्याचं देखील दिसतंय आपल्याला, तर या संदर्भात अधिक माहिती? तर आपण पाहिलं तर मुंबईतील बांद्रा परिसरातील चेतना महाविद्यालयात जिल्हा नियोजन बैठक जी आहे ते सुरू आहे। मुंबई उपनगराचे जे पालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण बैठक, आणि ह्या संपूर्ण बैठकीत सर्व पक्षीय आमदार जे आहेत त्यांची उपस्थिती आहे। पण एकंदरीत दोन मुद्द्यांवरून या बैठकीत आता वाद होताना आपल्याला पाहायला मिळाला। तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ह्या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित नसल्याने आधी अनिल परबांनी थेट आवाज जो आहे तो त्या बैठकीत वाढवलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मालाड पश्चिम भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्याच्या मुद्द्यावरून असलम शेख हे जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळालं। एकंदरीत जर पाहिलं तर त्यांनी मतं मांडताना हा जो आवाज आता स्तर आहे तो वाढलेला असून एकंदरीत थेट पालकमंत्र्यांना ह्या संदर्भातला जाब विचारण्यात आला होता की पोलीस आयुक्त का इथे उपस्थित नाही। तर दुसरीकडे बघितलं तर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी का गेलंय आणि आम्ही ही स्मशानभूमी जी आहे ती तोडू देणार नाही असं थेट विधान जे या बैठकीत असलम शेख यांनी केलेलं आहे। एकंदरीत सर्वपक्षीय आमदार जे आहेत उपनगरातले ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि मुंबईतील नुसतंच झालेलं एकंदरीत सत्तांतर असेल किंवा मग नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि मग त्यात राष्ट्रवादी पण हा पक्ष जो आहे तो शिंदे फडणवीस सरकारच्या यासोबत सामील झालेला आणि त्यानंतर ही पहिलीच बैठक जी आहे ती पार पडत आहे। आणि या बैठकीत पोलीस आयुक्त का नाही हा थेट प्रश्न जो आहे अनिल परबांकडून मंगल प्रभात लोढा यांना विचारण्यात आला होता। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं मालाड पश्चिम भाटी गावातील जो मुद्दा आहे स्मशानभूमीचा मागचे अनेक दिवस जो आहे तो सुरू आहे आणि त्यातच राज्य शासन जे आहे ते सुप्रीम कोर्टात या संपूर्ण मुद्द्यावरून गेलेलं आहे आणि त्यामुळे असलम शेख यांनी आक्रमकपणे भूमिका आणि ठाम भूमिका मांडलेली आहे की आम्ही ही स्मशानभूमी काही झालं तरी तोडू देणार नाही। त्यामुळे आता या बैठकीतून एकंदरीत काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण की एकंदरीत जर पाहिलं तर मुलींवरती होणारे अत्याचार किंवा कायदा सुव्यवस्थेचा झालेला प्रश्न त्या अनुषंगाने मुंबईचे पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित असण्याचं गरजेचं होतं पण तेही दाखल झाले नव्हते आणि त्यामुळे पालकमंत्र्यांवर कुठेतरी आता या बैठकीतून काय म्हटलं जाणार आणि त्याच्यानंतर ही बैठक संपल्यावर एकंदरीत काय निष्कर्ष निघणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जी, मात्र अजय, मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती तर मंगल प्रभात लोढा यांनी कोणती भूमिका घेतल्याचं समजतंय का? मंगल प्रभात लोढा यांचं हेच मत आहे की आम्ही जे आहे ते सगळं चर्चेने सगळे प्रश्न जे आहेत ते सोडू, नक्कीच त्यांनी ते ह्या संदर्भात जे आहेत ते पोलीस आयुक्तांना नक्कीच पुढे जाऊन जाब विचारतील की का तुम्ही एकंदरीत ह्या बैठकीला उपस्थित नव्हतात। कारण की जर पाहिलं तर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आणि वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने आणि त्याच संदर्भात जर पाहिलं तर जिल्ह्याचा विचार करण्यासाठी प्रत्येक भागातून जे प्रत्येक पक्षातून किंवा मग प्रत्येक कर्मचारी वर्गाकडून तिकडे स्थानिक लोक जे आहेत ते दाखल आहेत, मग आमदार असतील किंवा मग इतर राज्य शासनाचे काही पदाधिकारी असतील ते तिकडे आहेत, पण मेन जो कायदा सुव्यवस्था या संपूर्ण प्रकरणात सांभाळतो म्हणजे तो ते म्हणजे पोलीस प्रशासन असतं आणि त्याच पोलीस प्रशासनाचे आयुक्त या एकंदरीत जिल्हा अधिकारी समितीला बैठकीला जे हजर नाही त्यामुळे त्यांना नक्कीच जाब विचारण्यात येईल पालकमंत्र्यांकडून। तर दुसरीकडे त्यांनी असं म्हटलंय की आम्ही हे प्रश्न सगळे जे आहेत ते पुन्हा एकदा फेरविचार करूनच ह्याच्यावर उत्तर देऊ। जी, धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।